नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। विक्रमगड तालुक्यातील शीळ दहेरजा गावांच्या लगत असलेल्या दहेरजा नदीवरील सिमेंटच्या बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून वेळीच या गळतीवर उपाययोजना केली नाही तर मार्च अखेरीस सर्व पाणी निघून जाईल आणि येथील बागायती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त करीत आहेत। विक्रमगड या तालुक्यातून वाहणाऱ्या दहेरजा नदीवर शीळ दहेरजा या दोन गावांच्या दरम्यान गतवर्षी 2019-20 मध्ये लाखो रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आलाय। मात्र या बंधाऱ्याचे काम निकृष्ट झाल्याने या पहिल्याच वर्षी त्याला गळती लागली। या बंधाऱ्याचा एक भाग पहिल्याच पावसात वाहून गेलाय। बंधाऱ्याच्या उर्वरित भागाला एक मोठे भगदाड पडले। या भगदाडामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले। विक्रमगड तालुक्यातील गावांसाठी तसेच आजूबाजूच्या पाड्यांमधील शेतकरी तसेच गुरेढोरे यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हा बंधारा अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या बंधाऱ्याचे सर्व पाणी निघून गेले तर या बंधारा परिसरातील शेतकऱ्यांनी केलेले भाजीपाला शेती, फूल शेती, वीट व्यावसायिक मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती शीळ येथील शेतकरी यांनी व्यक्त केली आहे। तर बंधाऱ्याच्या निकृष्ट कामामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत। या बंधाऱ्याची तातडीने गळती थांबवावी, अन्यथा संभाव्य होणाऱ्या नुकसानीला प्रशासनाला जबाबदार धरून होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याची तयारी ठेवावी असा इशारा या परिसरातील शेतकऱ्यांनी दिलाय। दरम्यान शीळ दहेरजा येथील बंधाऱ्याला गळती लागली असल्याची लेखी तक्रार कुठल्याही शेतकऱ्यांनी केलेली नाही असे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता आर के पाटील यांनी सांगितले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।